मी महेंद्र जाधव जागवार न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करतो। जागवार न्यूज चॅनलच्या या स्क्रीनवर जो दिसतो आहे तो लांडोर नावाचा मरण पावलेला पक्षी आहे। लांडोर ही मोराची माती असते। पुन्हा भागातील मृत पावलेली लांडोर सामनगाव बेटातील देवळाली कॅम्प मालगाडीच्या धक्क्याने 3 वर्षाच्या लांडोरीचा मृत्यू झाला आहे। तशी अपघाताने मृत्यूची नोंद वन अधिकाऱ्यांनी केली आहे, परंतु लांडोरीच्या पायात दोन व पायाला एक गुणी जखम दिसते असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। यावरून जागवार न्यूज चॅनलच्या एक्सरे टीमने असा निष्कर्ष काढला आहे की मृत्यू अगोदर लांडोर कुणाच्या तरी अटकेत होती, कैदेत होती। ती त्याच्या कचाट्यातून पळाली असून तिच्या मागे ते शिकारी लागले असावे व काठीचा फटका देऊन तिला मारले असावे। मालगाडीच्या धक्क्याने तिचा चेता मेंदा झाला असता व ती रेल्वे रुळावर न पडता लांब पडली असती। वास्तविक हा शिकारीचा प्रकार असताना वन अधिकाऱ्यांनी अपघात म्हणून तपास करण्याची काय गरज होती? स्टेशन मास्टरने तर फक्त मोराचा मृत्यू झाला असे वन अधिकाऱ्याला कळवले होते। वैद्यकीय अहवाल येणे आधीच अपघाताचा निष्कर्ष काढायची काय गरज होती? तरी या शिकार प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी तूर्त इतके। धन्यवाद।